नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं खास श्रीखंड पुरी बटाट्याची भाजी फ्लॉवरची रसाभाजी चैत्रात खास करून केली जाणारी चटकदार अशी आंबा डाळ खुसखुशीत कोथिंबीर वडी काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर झटपट करता येईल असा मसाले भात हा विशेष खास बेत आज आपण करणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू तर पहिल्यांदा श्रीखंड करण्यासाठी अर्धा किलो चक्का घेतला आहे चक्का एकदा पूर्णाच्या चाळणीतून काढून घ्यायचा आहे या ठिकाणी मी तयार चक्का वापरला आहे पण चक्का जर का घरी करायचा असेल तर दही मलमलच्या किंवा सुती कपड्यामध्ये बांधून तीन ते चार तास ठेवून द्यायचं आहे जेणेकरून पाणी जे आहे ते निथळून जाईल आणि घट्ट असा चक्का तयार होईल हे असं चाळणीतून काढून घेतलं आवडीनुसार दही किती आंबट आहे त्यानुसार पाऊण ते एक कप साखर घेतली आहे याच्यामध्ये एक जायफळचा तुकडा घातला तीन ते चार वेलदोडे घातले आहेत आणि हे असं बारीक करून घेतलं साखर बारीक करून याच्यामध्ये घातली की मग ती लवकर विरघळते आता याच्यामध्ये आवडीनुसार काजू बदामचे काप घातली आहे चारोळी घातली आहे थोड्याशा दुधामध्ये केशर भिजत ठेवलं होतं ते घातलं गरजेनुसार पाव कप दूध याच्यामध्ये घातलं आहे आणि हे सगळं असं मिक्स करून घेतलं साखर बारीक करूनच घातलेली असल्यामुळे ती लवकर विरघळते हे असं श्रीखंड तयार झालं लगेच हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ते आंबट होणार नाही आणि थंडगार राहील आता आंबाडाळ करण्यासाठी अर्धा कप हरभरा डाळ जी आहे ती तीन ते चार तासांसाठी भिजत ठेवली होती डाळशी व्यवस्थित भिजली आहे एका कैरीची साल काढून ती अशी किसून घेतली आहे हरभरा डाळ निथळून मिक्सरच्या भांड्यात काढली डाळ जर का खूप कोरडी वाटली तर दोन ते तीन चमचे पाणी याच्यामध्ये घालू शकता पण खूप जास्त पाणी नको आवडीनुसार हिरवी मिरची याच्यामध्ये घातली आहे डाळशी जाडसर ओबडधोबड वाटून घेतली याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर किंवा गूळ आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता आवडीनुसार कैरी किती आंबट आहे त्यानुसार कैरीचा कीस याच्यामध्ये घालायचा आहे साधारण अर्धा कप कैरीचा कीस याच्यामध्ये घातला आहे है। हे असं सगळं मिक्स करून घेतलं आता डाळीला फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम केलं आहे तेलामध्ये मोहरी घातली हिंग घातलं आहे सुकी लाल मिरची घातली आवडत असेल तर कढीपत्ता घालू शकता हळद घातली आणि ही फोडणी डाळीला दिली आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि ही अशी चटपटीत आंबा डाळ तयार झाली आता कोथिंबीर वडी करण्यासाठी दोन कप कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर मोजताना ती दाबून मोजून घ्यावी वडीसाठी आवडीनुसार हिरवी मिरची पाच पाकळ्या लसूण पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे मिक्सरवर वाटून हे वाटण याच्यामध्ये घातलं थोडीशी हळद घातली आहे हिंग घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं सगळं असं मिक्स करून घेतलं मग याच्यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वड्या खुसखुशीत होण्यासाठी घालू शकता एक कप बेसन पीठ घातलं आहे आणि हे सगळं असं मिक्स करून घेतलं एखादा चमचा तेल याच्यामध्ये घातलं आहे दोन चमचे तिळही याच्यामध्ये घालू शकता अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा वड्या खुसखुशीत होण्यासाठी घालायचा आहे आता लागेल तसं पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलं तेलाचा हात लावलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये हे असं थापून घेतलं आहे मोदकाच्या चाणीमध्ये सुद्धा वड्या उकडून घेऊ शकता शिट्टीचं पाणी पडू नये म्हणून भांड्यावर झाकण ठेवायचं आहे कुकरची शिट्टी न लावता वीस मिनिटं वड्या वाफवून घेऊ शकता किंवा शिट्टी जर का लावली तर तीन शिट्ट्या घेऊन वड्या उकडून घ्या आता फ्लॉवरची रस्साभाजी करण्यासाठी सात ते आठ पाकळ्या लसूण एक इंच आल्याचे तुकडे सात आठ काजू भिजवून घेतले आहेत एक मोठा किंवा दोन लहान टोमॅटो आहेत हे असं सगळं मिक्सरवर अगदी बारीक वाटून घेतलं पातेल्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं आहे एखादं तमालपात्र फोडणीला घातलं एक कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा परतून घेतला आहे हळद घातली लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घातली आहे याला तेल सुटेपर्यंत असं चांगलं परतून घेतलं ओले मटार जर का असतील तर फ्लॉवरसोबत मटारसुद्धा घालू शकता आणि मग याच्यामध्ये साधारण दोन कप फ्लॉवरचे तुरे घातले आहेत चवीनुसार मीठ घातलं हे असं एकदा परतून घेतलं मसाला फ्लॉवरला असा एकसारखा लागला की मग गरजेनुसार एक ते दीड ग्लास कोमट पाणी याच्यामध्ये घालायचं आहे भाजीला उकळी की याच्यावर झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटं फ्लॉवर वाफवून घ्यायचं आहे फ्लॉवर तसा पटकन शिजतो वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि ही अशी झटपट फ्लॉवरची पुरी पुरीसोबत खाण्यासाठी तयार झाली आता बटाट्याची सुकी भाजी करण्यासाठी दोन ते तीन उकडलेल्या बटाट्यांचे काप करून घेतली आहे एक कांदा चिरून घेतला आहे एक चमचा किसलेलं आलं आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घेतला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं मोहरी जिरे कढीपत्ता हिरवी मिरची कांदा घालून हे असं परतून घेतलं आहे याच्यामध्ये हिंग घातलं हळद घातली आहे किसलेलं आलं घातलं आहे हे सगळं असं परतून घेतलं कांद्यापुरतं थोडं मीठ आत्ता घातलं आहे याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचे काप घातले चवीनुसार मीठ घातलं आहे बटाटा कांद्यासोबत एखाद मिनिट परतून घेतला आणि मग वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली ही अशी झटपट बटाट्याची सुकी भाजी तयार झाली कोथिंबीरवडी अशी उकडून झाली की ती कापण्यापूर्वी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे आता पुलाव करण्यासाठी एक कप अख्खा बासमती तांदूळ घेतला तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घेतला आहे आखी गरम मसाले काही घेतली आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे दोन ते तीन वेलदोडे सात ते आठ मिरी तीन चार दालचिनीचे तुकडे तमालपत्र तीन चार लवंग आहेत एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे पुलाव मसाला जर का असेल तर तो याच्यामध्ये वापरू शकता नसेल तर गरम मसाला पावडर वापरा हे असे काजूचे काप घेतले आहेत तीन चार चमचे साजूक तूप कुकरमध्ये गरम केलं तमालपत्र आणि इतर गरम मसाले याच्यामध्ये घातले काजूचे काप घातली आहे आलं लसूण पेस्ट घातली तिखटपणासाठी हवी असेल तर हिरवी मिरची किंवा लाल तिखटही वापरू शकता पुलाव मसाल्यामध्ये तिखट आहे त्याच्यामुळे मी घातलं नाहीये हळद घातली याच्यामध्ये मी भाज्या घालणार नाही आहे नुसते गरम मसाले घालून हा भात करणार आहे पण हव्या असतील तर तुम्ही फ्लॉवर बटाटा गाजर मटार अशा भाज्या घालू शकता याच्यामध्ये तांदूळ घातला तांदूळ एखाद मिनिट तुपावर परतून घ्यायचा आहे पुलाव मसाला घातला आहे तांदळाच्या दुप्पट पाणी याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घातलं आहे भाताला उकळी आली की मग कुकरचं झाकण लावून दोन चिट्ट्या घेऊन मसाले भात शिजवून घ्यायचं आहे आता पुरीसाठी तीन कप गव्हाचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ घातलं आहे याच्यामध्ये दोन चमचं तेल घातलं तेल पिठाला एकसारखं चोळून लावून घेतलं लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे साधारण सव्वा कप पाणी पीठ भिजवायला लागतं घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे झाकून कणिक मुरण्यासाठी ठेवून दिली आता कोशिंबीर करण्यासाठी काकडी किसून घेतली आहे तीन छोट्या काकड्या मी घेतल्या आहेत काकडी किसून घेण्यापूर्वी ती कडू तर नाही ना आता एकदा चेक करून घ्या याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून घातला आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले थोडीशी कोथिंबीर घातली आहे दोन चमचे शेंगदाण्याचा जाडसर असा कूट याच्यामध्ये घातला चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर घातली दोन मोठे चमचे दही याच्यामध्ये घातलं आहे हे सगळं असं मिक्स करून घेतलं आणि आपली झटपट काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर तयार झाली आता कोथिंबीर वडीसुद्धा थंड झाली किती अशी कापून घेतली या वड्या तुम्ही तळून घेऊ शकता किंवा मी पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे थोड्याशा तेलामध्ये वड्या अशा खरपूस फ्राय करून घेतल्या आता सगळ्यात शेवटी पुरी करण्यासाठी कणकेची अशी मोठी पोळी लाटून घेतली छोट्या झाकणानं किंवा वाटीनं असे काप करून घेतले आणि अशा एकसारख्या आकाराच्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत हे बघा आपला मसाले भात सुद्धा तयार आहे वरून खोलेला ओला नारळ घालू शकता श्रीखंडसुद्धा फ्रीजमध्ये छान थंडगार झालंय पाच ते सहा सा जणांसाठी हे प्रमाण व्यवस्थित होतं तर अशा प्रकारे आपले सगळे पदार्थ तयार झाले काकडी टोमॅटोची कोशिंबीर आंबा डाळ कोथिंबीर वडी बटाट्याची सुकी भाजी फ्लॉवरची भाजी मसाले भात श्रीखंड आणि सोबत पुरी तर हा बेत तुम्हाला कसा काय वाटला ते मला जरूर कळवा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद